नको. एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही फ्युचर ऑप्शन्स, इक्विटी, डे ट्रेडिंग करताय ना, त्या कंपनीबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? जसं आता मी सिम्पल तुम्हाला विचारलं की यूपीएल ही कंपनी काय करते, तुम्हाला नाही माहिती आहे, आता त्याची हिस्ट्री काढा की ऍक्च्युली यूपीएल काम काय करते आहे. यूपीएल जे काम करती आहे त्याच्याप्रमाणे लास्ट इयर लॉकडाऊनचं त्यांच्यासाठी योग्य होतं की नाही होतं, आणि त्यांचे फ्युचर प्लॅनिंग काय असू शकतात, त्यांचा डिविडंड बोनस कसा दिलाय, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही रिझल्ट काढू शकता. दॅट इज कॉल्ड, त्याला म्हणतात की तुम्ही फंडामेंटल न्यूज अनालिसिस करताय. रिझल्ट आल्यानंतर सगळेच उड्या मारतील, रिझल्टच्या आधी जी उडी मारायची ती खूप महत्वाची आहे आणि ती आपण आता मारणार आहोत, पण आपण ती पण सेफर साईड उडी मारतोय. म्हणून आता आजचं तुमचं होमवर्क आहे, कंपनी काय करते, कितीला घ्यायला पाहिजे होती, का घ्यायला पाहिजे होती, करायला पाहिजे होता, नाही पाहिजे होता, ट्रेड चुकू शकतो की बरोबर आहे, हे सगळं तुम्ही अनालिसिस करा. हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. आता मी घेते लाय डायरेक्टली, मी घेऊन टाकलंय आता असं समजा, तुम्हाला पेपरवर घेऊन देते आणि मी घेऊन टाकलंय. ठीक आहे, स्ट्राईक प्राइस पण बघितला तुम्ही प्रॉपरली, आपण घेतल्यात सगळ्या आपल्या, आपण जे कॅल्क्युलेशन केलेले आहेत रेटचे, त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबानेच आपण घेतलेले आहेत. डन, फक्त मला 25,500 रुपये आपण पेड केले, तेवढं लक्षात ठेव, हे पूर्ण पेड करायला लागेल आपल्याला, त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. आता सगळं शोधून काढा आणि मला सांगा. त्याच्यासोबत अजून कुठल्या कंपनीचे रिझल्ट आहेत आज? नाल्को अजून, यूपीएल, एनटीपीसी आहे मॅम. एनटीपीसी, एनटीपीसीचं फ्युचर आणि एनसीएल, एनटीपीसी आणि एस एनसीएल. एनटीपीसी गव्हर्नमेंट कंपनी आहे. काय बनवत एनटीपीसी सांगा. आले आणि शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. कंपनी काय करते हेच तुम्हाला लोकांना माहिती नाहीये तर कसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात? वॉरेन बफेटचे दोन रूल नेहमी लक्षात ठेवा, ज्या कंपनीमध्ये एंटर करणार आहे त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असली पाहिजे की ती कंपनी काय करते, काय प्रोडक्ट. आणि सेकंड थिंग, तुम्हाला माहिती पाहिजे की त्याची एम्प्लॉईज कॅपॅसिटी किती आहे, ती त्यांना साथ देऊ शकते की नाही, हे दोन रूल नेहमी विसरू नका जेव्हा कुठेही इन्व्हेस्टमेंट कराल. वॉरेन बफेटचे खूप सारे पुस्तक आहेत, मी रेकमेंड करते तुम्हाला एक छान पुस्तक, ते रीड करा. त्यात ह्या सगळ्या डिटेल्स आहेत, फंडामेंटल्स ते कसे बघतात, काय बघायला लागतं कंपनीचं. सगळ्यात महत्वाचं जर बुक वाचायचं असेल, शीतल बाकरेचं तर खूप सारे बुक्स आहेत, पण रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमा, गोपाल गलगलींचं खूप छान बुक आहे. कोणतं मॅम? रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमवा. मी त्यांच्याकडनं पहिल्यांदा स्टॉक मार्केट शिकली होती आणि त्यांनी मला ते बुक स्वतःच दिलं होतं. खूप छान बुक आहे, खूप सिम्पल सिम्पल स्ट्रॅटेजीज पण आहेत आणि फंडामेंटल कसं अनालिसिस करायचं ते पण त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच रिलेटेड मी माझ्या बुक मध्ये पण बऱ्याचशा इन्फॉर्मेशन टाकलेल्या आहेत. डन, क्लिअर. आजचे जेवढे रिझल्ट आहे सगळ्यांवर स्ट्रॅटेजीज बनवून बघा, बघूया काय होतं. ऑन पेपरच आहे, जास्तीत जास्त लॉस होईल किंवा प्रॉफिट होईल, शिकायला मिळेल. मला आजचा क्लास करून असं वाटलेलं मॅम की माझे जे मागे 70,000 जो लॉस होता तो कमीत कमी 1.5 लाखाने तरी इन्क्रीज झाला असता, कारण की ह्या स्ट्रॅटेजी मी जेव्हा ऐकतोय तेव्हा मला हा बेनिफिट असत. हा बेनिफिट झाला असता म्हणजे आय वॉज शॉक की 70,000 to 1.5 लाखामध्ये कन्वर्ट लॉस झाला असता की प्रॉफिट कन्वर्ट झाला असता. प्रॉफिट झाला असता डेफिनेटली मॅडम, 70,000 कन्वर्ट झाला असता 1.5 लाखामध्ये, 1.5 to 2 लाख तर सहज झाले असते. पकडून पकडून आणत होती ना मी तुम्हाला. हो मॅडम, तेच माझं मिसिंग झालं त्यामध्ये, मला खूप म्हणजे गिल्टी फील होत आहे, बट ठीक आहे, देर आहे दुरुस्त, इथून पुढे मी चांगली म्हणजे करेल त्यामध्ये, तो लॉस पण कव्हर होतो. आय थिंक फ्रायडेची फुल बॅच होईल तेव्हा तुम्ही परत पहिल्यापासून जॉईन करा,
इवन आफ्टरनून इवनिंग लास्ट वीक दोन्ही बॅचेस होत्या. म्हणजे हे आणि प्रथमेश सर वॉज टू गुड फॉर होमवर्क. मयूर सरांचं नॉलेज आता तुम्ही बघितलं. जेव्हा डाऊट कधी येतात, जेव्हा तुम्ही खरंच स्टडी करताय ना, तेव्हा खूप सारे डाऊट्स येतात. आणि ज्यांचे डाऊट संपत नाही ना, हॅट्स ऑफ. मला पण खूप डाऊट्स येतात. मी आत्ताही नवीन जेव्हा स्ट्रॅटेजीज क्रिएट करते ना, मला खूप डाऊट येतात. जो पण त्याचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, मी सोडत नाही त्या गोष्टी. कारण तुम्ही त्याच्यासाठी पेड केलेलं असतं ना, तर ते कम्प्लिटली जोपर्यंत होत नाही ना, सोडू नका. सो गुड मयूर सर, तुम्ही आणि प्रथमेश सर ही बॅच अगेन. म्हणजे लास्ट बॅच मध्ये मोना मॅम आणि प्रीती मॅम होत्या. प्रीती मॅम हॅज लॉट्स ऑफ डाऊट, ते क्लिअर झाले मोना मॅमचे पण, तर एकमेकांचे डाऊट्स पण क्लिअर होतात. सो जॉईन करा नेक्स्ट बॅच परत. येस प्रथमेश सर, कसा वाटला क्लास? नाही मॅम, खूप छान होता. ऍक्च्युली आधी तुम्ही, मी बघायचो तुम्ही फंडामेंटल वर जास्त फोकस करता, सो असं मला वाटायचं की अरे हे जास्त इन्व्हेस्टमेंट रिलेटेड असेल किंवा काय. कारण मला जास्त करून ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये, अगर इंट्राडे किंवा स्कॅल्पिंग मध्ये. सो तुम्ही जे शिकवलं स्कॅल्पिंग वगैरे, ते आता मी पेपर ट्रेड करून पण प्रॉफिट मध्ये आहे. सो छान आहे, रिझल्ट येतात मॅम. वाटतंय फीस निघून जाईल एका आठवड्यात. येस येस मॅम, डेफिनेटली. आणि इन्व्हेस्टमेंट किती करायला हवी? खूप कमी मॅम, अगदी तुम्ही 15,000 पासून पण इन्व्हेस्टमेंट करून चांगलं प्रॉफिट काढू शकता. 20-25% पासून. येस मॅम. सर कसा वाटला क्लास? मॅम मी याच्या आधी बरेचसे क्लास ऑब्झर्वेशन करत होतो. काय काय? क्लास साठी म्हणजे बरेचसे क्लास ऑब्झर्वेशन करत होतो. पण ऍक्च्युली जे स्ट्रॅटर्जी पाहिजे मला, ज्युरो स्ट्रॅटर्जी वगैरे, पण ते का मला पुढे भेटलेली नव्हती. म्हणजे मी भरपूर सिलेबस चेक केलं, पण ऍक्च्युअल ते स्ट्रॅटर्जी मला म्हणजे कुठेही भेटली नाही त्याच्यामध्ये. पण नंतर मी तुमचा क्लास जॉईन झाल्यानंतर मी फक्त एक इंटरडे करू शकतो हा कॉन्फिडन्स आला आता, की पहिले फक्त इन्व्हेस्टमेंट किंवा एक स्विंग ट्रेडिंग वगैरे करू शकतो, पण त्यानंतर आता क्लास केल्याने इंटरडे वगैरे हे करू शकतो, हा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. थँक्यू. येस मॅम. थोडं मला पर्सनल अटेन्शनच पाहिजे होतं, की म्हणजे मला एक्झॅक्ट डाऊट आला तर मी डायरेक्ट रिच आउट करू शकेन. त्यासाठी मॅम निखिल सरांचं मेन होतं की तुम्ही कॉल्स देणार का नंतर. मग मला आता सांगा, तुम्हाला कॉलची गरज पडेल का? डेफिनेटली नाही पडणार. मी तुम्हाला एवढं स्ट्रॅटेजी जर वर्कआउट केलं तर डेफिनेटली आपण स्वतः पण करू शकतो इन्क्रीज. ऍक्च्युली कॉल्सची गरजच नाही पडत. माझा मोटोच तो असतो की तुम्हाला इंडिपेंडेंट बनवून ठेवायचं, की डिपेंड राहू नका कोणाला. म्हणजे आपण बघितलं ना, बिफोर मार्केट, लाईव्ह मार्केट ट्रेड, मग म्युच्युअल फंड कसे घ्यायचे. आता सिम्पल गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जर आज अ म्युच्युअल फंड मॅनेजर मी जर आले तर मी तुम्हाला कुठला प्लॅन देईल हे तर तुम्हाला कळालं, आणि तुम्ही कुठलं घ्यायला पाहिजे हेही तुम्हाला कळालं. म्हणजे आज नाही तर तुम्ही 10 वर्षांनी जरी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुमच्या डोक्यात ते फिट राहील. नाही शीतल मॅमनी हा प्लॅन सांगितला होता, आपण हाच घ्यायला पाहिजे. आयपीओ मध्ये आपण बघितलं की आयपीओ सगळे आयपीओ भरतात, पण आपण कुठला एक्झॅक्टली भरायला पाहिजे ते आपण क्लिअरली बघितलं. सेक्टर सीझन्स किती महत्वाचे असतात, इक्विटी मध्ये कुठल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, आणि फंडामेंटल कसे असतात ते पण आपण फंडामेंटली इक्विटी मध्ये बघितलं. डे ट्रेडिंग आणि इक्विटी ट्रेडिंग, सॉरी डे इंट्राडे फ्युचर ऑप्शन्स मध्ये तर मला वाटतं तुमच्यासाठी मॅजिक फॉर्म्युला सफिशियंट आहे, जे लाईव्ह मार्केट मध्ये तुम्हाला पैसे कमवून देणार आहे. किती लोकांना मॅजिक फॉर्म्युला माहिती होते? ते खूप ट्रिमेंडस वर्क करतात. म्हणजे तुम्ही हा सगळा स्टडी जरी नाही केला आणि लाईव्ह मार्केट मध्ये आला तर तुम्हाला अमेझिंग प्रॉफिट होऊ शकतो. एक कॉन्फिडन्स डेफिनेटली डेव्हलप होतो की हा आता मी करू शकतो, दॅट्स ऑल. आणि तो माझ्यासाठी महत्वाचा असतो. आणि क्लासचा सगळ्यात बेनिफिट हा आहे की निखिल सर आणि मोना मॅमला तुम्ही विचारू शकता. 3 आठवडे झाले ते क्लासेस करतायत, सो रिपीट रिपीट तुमचे डाऊट्स जे काय येतात ते पण क्लिअर होत राहतात. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस आपण घेत नाही. तो एक माझ्या क्लास, माझं एवढंच म्हणणं असतं की तुमच्या कानावर आज मयूर सरांचा एक डाऊट आहे तर उद्या नेक्स्ट बॅच मध्ये कोणाचा दुसरा डाऊट असेल तर तो तुमचाही क्लिअर होतो.
कानावर पडत राहत, वेळ प्रत्येकाकडे असतो, जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा तेव्हा जॉईन करा. सिम्पल डन. मॅम माझा एक डाऊट होता, ते तुम्ही ऑप्शन आणि फ्युचरचे जे ठिकाणी मी स्टार्टअप बनवली आहे, मी हिंडाल्को आहे, फेडरल बँक आहे, हिंडाल्को आहे, फेडरल बँक आहे, मला आत्ताचा प्रॉफिट आहे 7,402 रुपीज. ठीक आहे, आता मी स्ट्रॅटेजीवर वर्क करते, मला याच्यात लॉस नाही होणार आणि ऍट द एंड ऑफ द मंथ मी 48,000 या सगळ्या स्ट्रॅटेजीज मध्ये कमेल. आता मी प्रॉफिट बुक नाही करणार, नाही करायचं आपल्याला. आपल्याला सिम्पल आहे बघा, मिनिमम जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ना, एक खूप छान स्ट्रॅटेजी देते, मिनिमम तुमची जर 25,000 to 50,000 इन्व्हेस्टमेंट असेल आणि आपण दिलेले फॉर्म्युलेट आणि स्ट्रॅटेजीज जर तुम्ही वापरले तर रोजचे तुम्हाला 500 to 1,000 रुपये सहज मिळतील, सहज रँडमली. पण अप्रॉक्सिमेटली जर 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही आणि रोजचे 3,000 रुपये जरी तुम्ही प्रॉफिट घेतला ते सहज मिळतात. 3 to 5,000 रुपये 3 लाखावर रोज सहज मिळतात आपल्या स्ट्रॅटेजीवर. जेव्हा तुम्ही 3,000 रुपये रोज घेतात, 22 दिवसाचं मार्केट आहे, त्यातले 2 दिवस सुट्ट्या सोडा, 60,000 रुपये प्युअरली प्रॉफिट होतो तुम्हाला. पण तुम्हाला हे सगळे रूल, सगळे मॅजिक फॉर्म्युले वर्कआउट करावे लागतील तरच. मॅम करणार ना मी, त्याकरता डेपॉझिट केले. मी माझ्या सगळ्या स्टुडंटचा फीडबॅक घेते की कसा प्रॉफिट होतोय, आणि जर का तुम्ही जितेशचा इंटरव्ह्यू बघितला असेल तर त्याला 12,56,000 प्रॉफिट झालाय. पण आम्ही स्ट्रॅटेजीज बदलली होती, 1 वीक, सेकंड वीक, थर्ड वीक आम्ही टार्गेट इन्क्रीज करत गेलेलो आणि तेव्हा होतो ते होतो 50,000 नाही, आम्ही 1,30,000 रुपये एका दिवसात प्रॉफिट घेतलाय त्याच्या अकाउंटला. 1,77,870 रुपयाचा प्रॉफिट घेतलाय. मला एक एक फिगर आमची लक्षात आहे कारण आम्ही रोज एक एक तास डिस्कस केलेला आहे त्या फिगर्सवर आणि कसे आले, ब्रोकरेज किती गेलं आणि कसा प्रॉफिट झाला हे सगळं आम्ही डिस्कस केलंय आणि मगच आम्ही ट्रेंड केलेले आहेत त्याच्यामध्ये. होतं असं नाहीये की नाही होत, फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि त्याची हार्डली इन्व्हेस्टमेंट 3 लाख रुपये आहे. मी ना आज मॅम तुम्ही जे सांगितलं होतं ना ते म्हणजे हे 10 मिनिट मध्ये, ते स्टॉक्सच्या शिवाय मी बँक निफ्टी मध्ये पण पाहिलं, तर बँक निफ्टी मध्ये खूप चांगलं प्रॉफिट भेटेल जर ते पहिले 9:30 पर्यंत ट्रेड घेतलं तर, कारण त्यात ऍटलीस्ट फॉर्म्युला हो तो ऍटलीस्ट 10-20 जरी मुवमेंट आली 20 पॉईंटची तरी 500 to 700 आरामात भेटतात मॅम त्यात. म्हणून म्हणलं ना 20-25 हजारात तुम्ही 500-700 रुपीज इझिली काढू शकता. आणि मी आहे ना तुम्हा लोकांसोबत, काळजी नका करू, कुठेही अडचण आली.